ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. एका ध्येयवादी उद्यमशील राजकारणी तरुणाला एका शहराचे विकास पुरुष म्हटलं तर वावग ठरणार नाही. सत्तेची सूत्र हाती असताना रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, बागा आणि ज्येष्ठ नागरिक कट्टे फुलवणे, पाण्याची विशेष सोय आणि अंबरनाथ फेस्टिवल मध्ये खासदारांसोबत सिंहाचा वाटा असणारे सुनील चौधरी. विकासाची नजर आणि कायम नाविन्यपूर्णतेची कास धरलेल्या सुनील चौधरी यांना अंबरनाथच्या विस्ताराबाबत बॅक ऑफ द माइंड एक सतत गोष्ट खुणावत होती. मुंबई नजदीकचे छोटे टुमदार शहर, विस्तीर्ण लाभलेली MIDC, असे हे अंबरनाथ मुंबई चाकरमान्यांच्या पसंतीस उतरत होते. आज ना उद्या अंबरनाथ मध्ये जागा अपुरी पडणारच होती हे सुनीलची जाणून होते. शंकराच्या भक्ती दर सोमवारी भेट देत असताना पाठमोऱ्या मोठ्या महाराण पाहून त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला. आपले नेते गुरु एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, तसेच सहकारी विकासक गुणवंत खिरोडिया व अनेक नवीन बिल्डर्स, मुख्याधिकारी, नियोजन, स्थानिक नगरसेवक, अंबरनाथ गाव, पालेगाव ग्रामस्थ, अनेक मित्रमंडळी आजपेष्ट यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी पाले भागात विकासाचा शुभारंभ हा केला. कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासूनच करायची असते या युक्तीनुसार 2012 रॉयल फ्लोरा बांधून सर्वांच्या नजरा या भागावर वळवल्या. ड्रेनेज, लाईट्स, बिल्डर्सना विश्वासात घेऊन नगरपालिकेचा निधी न वापरता खासगी कॉन्क्रीट रस्ते देखील बनविले. आज या भागात सुमारे 7,000 ते 7,500 सदनिका आहेत. येणाऱ्या काळात उभे असणारे प्रोजेक्ट मध्ये सुमारे 40,000 ते 45,000 सदनिका येत्या 5 ते 6 वर्षात उभ्या देखील राहणार आहेत. आज हा प्रभाग पाले नावाने ओळखला जातो. विशेष म्हणजे हा भाग नो स्लम एरिया म्हणून प्रसिद्ध आहे. येथे एकही झोपडपट्टी नाही. शेजारचे प्रसिद्ध शिवमंदिर ज्यास डॉक्टर श्रीकांतजी शिंदेंनी सुमारे 50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नव्याने सुरू झालेले डीमार्ट, पटेल आर मार्ट, तसेच अनेक हॉटेल्स सुनील चौधरींच्या नवीन 25 मजली टॉवर मधील नियोजित रिलायन्स मार्ट हे आकर्षणाचे बिंदू आहेत. पाले विभागाला लागून असलेली 5-स्टार फार्मा MIDC हा नॉन केमिकल झोन असून येथे नोकऱ्या निर्मितीसाठी सुनीलजी विशेष प्रयत्नशील आहेत. येणाऱ्या काळात MMRDA मेट्रो प्लॅनिंग अंतर्गत पाले हे एक मेट्रो स्टेशन असणार आहे, ज्याचे शेवटचे स्टेशन आनंदनगर MIDC असेल. येथे BOT तत्वावर हॉस्पिटल उभारणी सुरू होणार असून सध्या अनेक लहान मोठे दवाखाने, मेडिकल शॉप सुरू झालेले आहेत, तसेच शाळा कॉलेज निर्मिती देखील सुरू झाल्या आहेत. कायम आधुनिकीकरण आणि विकासाची नवीन कल्पना राबवण्यात अग्रेसर असलेले सुनीलजी युवा आणि कल्पक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि प्रमुख मार्गदर्शक आदरणीय नेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ एक नवीन वळण घेत आहे. पाले भाग येत्या काळात नागरिकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल ह्यात काही शंका नाही. त्यामुळे आज हा विभाग नवे अंबरनाथ म्हणून नावारूपास येत आहे. अशा ह्या नवनिर्मित अंबरनाथचे प्रमुख पाले निर्माते म्हणून सुनीलजींचे नाव आज आदराने सर्व घेत आहेत. आमदार बालाजी किणीकर यांनी MGP आणि MIDC पाणी योजना मंजूर केली असून राजकारणी कमी पण उद्योजक, उद्योजक कमी पण कवी मनाचा, कवी कमी पण मित्रांमध्ये रमणारा, एक ना अनेक गुण असून कायम डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व म्हणजे आपले माजी नगराध्यक्ष श्री सुनील चौधरी यांचे सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन.